just space and back. Such prizes have successfully opened up frontiers of opportunity and changed civilization in unpredicted, innovative ways. So what prize could bring us together to go back to the moon? How can we harness the enthusiasm, resources, and know-how that exists all around the globe? For such a difficult project, you need a big prize and a big vision. The Google Lunar X Prize has inspired people from around the globe to join a new era of lunar exploration. This 30 million... विलासराव देशमुख यांच्या नावाने हे प्लॅनेटोरियम आपण करण्याचा मुख्य सभेने निर्णय घेतला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि सगळे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपण हे उद्घाटन करणार आहेत. आदरणीय शरदजी पवार असतील, आदरणीय अशोकजी चव्हाण असतील, पृथ्वीराजजी चव्हाण, नारायण राणे, मनोहर जोशी, निलंगेकर, सर्व माजी मुख्यमंत्री आपण बोलवलेले आहेत आणि हे उद्घाटन लवकरात लवकर आपण करणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य की पुणे देशामध्ये तारांगणाची खूप गरज आहे आणि पुणे महानगरपालिकेने एक धाडसी पाऊल पहिलं टाकलेलं आहे. त्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांचं आणि सगळ्या पक्ष नेत्यांचं यांचं मनापासून मी आभार मानतो. गेले 6 वर्ष मी धडपडत होतो कैलासवासी विलासराव देशमुखांचे नावाने तारांगण व्हावं. अनेक थोडेफार अडचणी आल्या पण शेवटी यश हे आलेलं आहे. आज खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी 3D 52 सीट असे असलेलं पहिल्यांदा हे थिएटर पुणे शहरामध्ये होतो आहे आणि त्याचं काही दिवसात आपण ओपन करतो आहे. की विद्येचं माहेरघर जिथं समजलं जातं तिथं त्या मुलांना खगोलशास्त्राचा अभ्यास, राजीव गांधी अकॅडमी ई लर्निंग, ज्यांनी खऱ्या अर्थानं की आपल्याला कॉम्प्युटर तंत्रज्ञान युग कसं असावं हे जे पहिलं धाडसी पाऊल टाकलं आणि चंद्राचं नासाने टाकलेलं पाऊल याचं समीकरण आणि कैलासवासी विलासराव देशमुख जे तंत्रज्ञान आणि माहितीचे मंत्री असताना त्यांचं दुःखद निधन झालं असं त्रिवेणी संगम आपण साधलेला आहे. मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की हे 9.5 मीटर डायमीटर या स्क्रीनचा डायमीटर जो आहे तो 9.5 मीटर आहे. त्याचा डोम वरचा जो आहे त्याचा 9.5 मीटर डायमीटर आहे. याला 8 आपण प्रोजेक्टर आहेत, 8 प्रोजेक्टर आहेत. त्या 8 प्रोजेक्टरच्या द्वारे 3D हा त्याला दाखवला जातो. 10.1 ही साऊंड सिस्टीम आहे. ही सगळी रशियन टेक्नॉलॉजी आहे आणि रशियन टेक्नॉलॉजीतून आपल्याला हे तारांगण आपण उभं केलेलं आहे. या तारांगणाची एकूण झालेली कॉस्ट सगळी 5 कोटी आहे. त्यातलं विद्युतचं जे सगळे तारांगणाचं त्याचं 1.96 कोटी आहे अशी ही कॉस्ट. आणि सगळ्यात स्वस्त आपण पाहिला असाल तर सगळीकडे तारांगण चालूच होतील आपलं सुरू झाल्यावर, परंतु आपलं सगळ्यात अतिशय चांगलं आणि आपण इंटरनॅशनल च्या संस्थेद्वारे आपल्याला लागणाऱ्या सगळ्या फिल्म्स आपण अवेलेबल करणार आहोत. आत्ता आपल्याला या कंपनीने 20 फिल्म दिल्यात, अजून आपल्याला त्या 20 फिल्म त्या लगेच देणार आहेत. अशा वेगवेगळ्या या फिल्मद्वारे आपण हे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी मुलांना करतोय. याचं आपण 10 ते 8 आपण वेगवेगळे 8 शो रोज करणार आहोत. 10 ते 1 विद्यार्थ्यांसाठी, परत 2 ते 5 विद्यार्थ्यांसाठी आणि 5 ते 8 हे आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी ठेवणार आहोत. एकूण वर्षाला जवळजवळ 1.25 लाख लोक याचा आनंद घेऊ शकतात. हे ऑनलाईन आपण बुकिंग त्याचं ठेवणार आहे. आमचं विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क असावं असा आमचा एक मनातला इच्छा आहे. आम्ही आयुक्तांशी तसं बोलले, आता सगळ्या पक्षनेत्यांच्या सभागृहात आम्ही ठेवतो आहे. आणि 1.50 रुपये आपण सर्वसामान्य नागरिकांना शुल्क ठेवायचं. शुल्क हा उद्देश एवढाच असतो की महानगरपालिका ही नफा तोटा करणारी संस्था नसते. महानगरपालिकेने जास्तीत जास्त आपण समाजाला परत देणं, टॅक्सपेयर नागरिकांना देणं हा जो उद्देश असतो त्या उद्देशाने आपण हे त्याचं शुल्क आकारावं. सुंदर असं स्मारक, योग्य स्मारक. स्थायी स्वरूपाचं जरी असलं तरी नुसतं पाहून 2 मिनिटात माणसं जाणार नाहीत, तर हजारो माणसं विद्यार्थी येत राहतील आणि जगातला अधिक तंत्रज्ञान आणि अंतराळात घडणाऱ्या घटना पाहत राहतील आणि त्यानिमित्तानं विलासरावांचं स्मरण हे सातत्याने होत राहील. एक चांगलं स्मारक, स्मारकाची ही उत्तम कल्पना आहे. स्मारक आपण अनेक कळतो, पुतळे करतो, हे करतो, त्यापेक्षा अशा प्रकारचं विज्ञान आणि अभ्यासाच्या दृष्टीने हे स्मारक अतिशय. कैलासवासी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या नावाचं हे जे तारांगण आहे,
प्लॅनेटोरियम हे शेकडो वर्ष पाठीमागे आणि शेकडो वर्ष भविष्यात या अंतराळामध्ये पृथ्वीवर काय काय घडणार आहे किंवा काय आहे, काय शोध घेतला जातो याचा अतिशय सुंदर असा तंत्रज्ञान या महाराष्ट्रातल्या विशेषतः सर्वसामान्य मराठी कुटुंबातल्या मुलांना ते सहज समजावं आणि तेही अर्ध्या पाऊण तासामध्ये असं हे तंत्रज्ञान. आणि मला माहीत नाही आता कितू आहे देशातलं वगैरे, परंतु आशिया खंडात जी अत्यंत उत्कृष्ट आणि अत्याधुनिक अशी जी तारांगण आहेत प्लॅनेटोरियम, त्यापैकी हे एक आहे. आणि त्यामुळं पुण्याच्या वाट्याला हे उत्तम या विभागाचा लोकप्रिय नगरसेवक आबा बागुल याच्या कल्पनेतनं हे जे साकार झाले तर आपण सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. खरं अतिशय सुंदर, इतक्या सोप्या साध्या कमी वेळामध्ये आणि जणू काही आपण खरोखरच अंतराळात गेलो असं भास होतोय. तुम्ही सर्वांनी पाहिलंच ते इतकं छान करून आणले. ज्या ज्यांनी महापालिकेचे अधिकारी इंजिनियर तंत्रज्ञ ज्यांनी ही यंत्रणा इथं आणली त्या सर्वांचं खरं म्हणजे आपण सर्वांनी मनापासून आभार म्हणतो. The smaller moon orbits the bigger Earth. One side always faces Earth as it circles once a month.